नमस्कार मित्रांनो, मेडिसिन ॲडवाईस या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण कॉम्बिफ्लाम या टॅबलेटविषयी माहिती घेणार आहोत. ही कॉम्बिफ्लाम या टॅबलेटची मॅन्युफॅक्चरिंग सोनोफी या कंपनीने केलेली आहे, ज्यात त्यामध्ये कंटेंट आयबुप्रोफेन 400 mg आणि पॅरासिटामॉल 325 mg असं आहे. कॉम्बिफ्लाम ही शेड्यूल एच अंतर्गत येणारी गोळी आहे. शेड्यूल एच म्हणजे जी गोळी आपण डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खरेदी करू शकत नाही. या गोळीचा उपयोग म्हणजे अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अनाल्जेसिक असा होतो. सर्व प्रकारच्या वेदनावर काम करते किंवा सर्व प्रकारच्या वेदना कमी करण्यासाठी या गोळीचा उपयोग होतो. जसे की ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी, हातपायदुखी, मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, दातांच्या वेदना किंवा मासिक पाळीनंतर जो त्रास होतो तो पण कमी करण्यासाठी ही गोळी मदत करते. कॉम्बिफ्लाम ही गोळी घ्यायची कशी, म्हणजे हिचा डोस कसा घ्यावा? तर कॉम्बिफ्लाम ही गोळी खाण्याअगोदर तुम्हाला जेवण करणं गरजेचं आहे. उपाशीपोटी कॉम्बिफ्लाम ही गोळी घेऊ नये. कॉम्बिफ्लाम गोळी ही सकाळी एक आणि संध्याकाळी एक गोळी घ्यावे. यापेक्षा जास्त डोस घेऊ नये. ज्या पेशंटला अस्थमा किंवा दमा, ज्याला आपण दमा म्हणतो, दम्याचा त्रास असणाऱ्या पेशंटनी ही गोळी अजिबात घेऊ नये. जसं की समजा तुम्ही ॲस्प्रिन गोळी खाल्ली असेल किंवा पॅरासिटामॉलची दुसरी कोणती गोळी खाल्ली असेल तर तरी पण ही गोळी घेऊ नये. कॉम्बिफ्लामचे साईड इफेक्ट म्हणजे आपण दुष्परिणाम ज्याला म्हणतो, दुष्परिणाम कॉम्बिफ्लाम गोळी घेतल्यानंतर तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते, म्हणजेच मळमळ होऊ शकते, बद्धकोष्ठता होऊ शकते किंवा पोटामध्ये भडभड होऊ शकतं, अल्सर होऊ शकतो तुम्हाला. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये ही गोळी घेऊ नये, किंवा जर वेळ आलीच वापरण्याची तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वापरावा. दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही अल्कोहोल घेत असाल किंवा ड्रिंक केलेली असाल तरी पण ही गोळी घेऊ नये. ही गोळी ड्रिंक केल्यानंतर घेतल्यानंतर हानिकारक ठरू शकते, त्यामुळे ही गोळी ड्रिंक केल्यानंतर घेऊ नये. तुम्हाला कोणत्या गोळ्याविषयी जर माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.